आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. भाऊ, मनोज जरांगेसोबत तुम्ही अनेक वेळा चर्चा केली, अनेक वेळा शिष्टमंडळात तुम्ही होतात. आज सरकारने विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे, परंतु त्यांची वेगळी भावना आहे किंवा त्यांचं मत वेगळं आहे की OBC-मध्येच दिलं पाहिजे. आता पुन्हा एकदा तुम्ही काही चर्चा करणार आहात का त्यांच्यासोबत? काय नाही वाटते, आता आखरी आरक्षण भेटलं पाहिजे आणि हा घटक कुठेतरी प्रवाहात आला पाहिजे, ह्या ही मूळ भावना आहे. आता ते कशातून द्यायचं, मुंबईला यायचं तर जालन्याहून यायचं का नगरवरून यायचं, हा वेगळा भाग आहे. पण मुंबईत पोहोचत असेल मधातल्या मार्गानं तर तो स्वीकारणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं का आखरी आरक्षण भेटणं हा मूळ मुद्दा आहे आणि ते कशातून भेटावं हा दुय्यम मुद्दा आहे. त्याच्यानं आज हे आरक्षण टिकल 100% गॅरंटी आहे आणि त्याचा फायदा हा जो वंचित घटक होता मराठा समाज, 75व्या वर्षानंतर आज त्यांना आरक्षण भेटतं. म्हणजे मूळ आम्ही पाहतो का मराठ्यांचे 130 आमदार असताना त्यांना आरक्षण भेटायला 75वं वर्ष पार करावं लागतं, तर हा एक म्हणजे ते म्हणतं ना राज्यकर्ती जमातच त्या याच्यापासून दूर राहिलेली दिसतं. एकंदरीत ती भूमिका आंदोलन केल्यामुळं सरकारच्या लक्षात आलं, त्याची तीव्रता लक्षात आली. त्यात जरांगे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, बाकी आंदोलकांचा सिंहाचा वाटा आहे आणि याला अधिक कसं गोड करून घेता येईल आणि याचा पुन्हा अभ्यास करून आत्ताचं आंदोलन त्यांनी थांबवलं पाहिजे आणि मग वेळ पडली तर समोर आंदोलन करायला. अनेक वेळा मध्यस्थी केली, आता पुन्हा एकदा काय मध्यस्थी तुम्ही करणार आहात का, काही चर्चा करणार का त्यांच्यासोबत? असं वाटते आता मध्यस्थी करायची गरजच नाही. सभागृहामध्ये जेव्हा एवढा कायदा पारित झाला, आता वेगळ्या पद्धतीची मध्यस्थी करायची गरज वाटत नाही. ते OBC-मधूनच आरक्षण हवं आहे किंवा सगळे सोयऱ्यांबाबत जे अध्यादेश काढलं होतं त्याला कुठेतरी एक गोष्टी आहे. एक तर OBC-तून आरक्षण देणे किंवा स्वतंत्र मराठा म्हणून आंदोलन आरक्षण देणे, तर मला वाटते सगळ्या सोयीचं मराठा म्हणून आरक्षण देणे सोयीचं आहे. सगळे सोयऱ्यांबाबत जे अध्यादेश काढलं होतं त्याला सुद्धा एक कायदेशीर बाब असावी किंवा विधेयक, त्याचं 6 लाख मला वाटते आक्षेप त्याच्यावर आलेले आहे. ते तपासायला 1-1.5 महिना लागणार आणि ते फायदा. साहजिकच आहे, बच्चू कडू आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की मराठा आरक्षणाबाबत एक विधेयक जे आहे ते विधानभवनात मंजूर झालेलं आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी हे सगळी बाब जी आहे ती समजून घ्यावी असंही बच्चू कडू म्हणत आहेत. कॅमेराम प्रेम म्हात्रेसोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.